नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवलेली आहे टोमॅटोपासून चटणी। ही चटणी कशी बनवली चला तर मग पाहू। इथे मी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेले आहेत। हे टोमॅटो मी मधून कट करून घेते। इथे मी सर्व टोमॅटो कट करून घेते आणि मधून त्याचे बीज काढून घेते। टोमॅटोची चटणी बनवताना तुम्ही टोमॅटो हे पूर्ण पिकलेलेच लाल लाल असे टोमॅटो घ्या, कारण कच्चे टोमॅटो घेतले तर ते पटकन शिजले जात नाही। इथे मी ह्या टोमॅटोचे सर्व बी काढून घेतले आणि हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले। इथे मी टोमॅटो शिजवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे। तुम्ही कुठलंही पसरट भांडं घेऊ शकता, कारण हे टोमॅटो भाजण्यासाठी पसरटच भांडं घ्या, म्हणजे आपले टोमॅटो भरपूर याच्यामध्ये बसतात। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो असे शिजत ठेवते। इथे मी सर्व टोमॅटो ह्या कढईमध्ये शिजत ठेवते। इथे ह्या कढईमध्ये मी हे सर्व टोमॅटो पसरवून ठेवलेले आहेत शिजण्यासाठी। जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर तुम्ही 2 वेळा हे टोमॅटो शिजवून घेऊ शकता। इथे मी ह्या टोमॅटोमध्येच हे लसूण घेतलेलं आहे। हा लसूणसुद्धा मी ह्याच्यामध्येच असा शिजण्यासाठी ठेवून देते। इथे कढईमध्ये लसूण आणि टोमॅटो शिजत ठेवून मला 2 मिनिटे झालेले आहेत। आता मी हे टोमॅटो पलटून घेते। आता हे टोमॅटो पलटल्यानंतर मी दोन्ही साईडला छानपैकी असे शिजवून घेते। इथे मी झाकण लावून हे टोमॅटो शिजवते, म्हणजे छानपैकी शिजले जातील। आता इथे हे टोमॅटो छानपैकी शिजलेले आहेत। मी वरच्या आता ह्याच्या साली काढून घेते। इथे ह्या टोमॅटोच्या सर्व साली काढून घेतल्यानंतर हे टोमॅटो मी स्मॅश करून घेणार आहे। इथे मी काट्या चमच्यानेच थोडंसं स्मॅश करून घेते। इथे टोमॅटोच्या साली काढल्यामुळे टोमॅटो छानपैकी स्मॅश होतो। हे टोमॅटो काट्या चमच्यानं जास्त स्मॅश होत नाही, त्यासाठी मी इथे पावभाजीचं स्मॅशर घेतलेलं आहे आणि त्याने हे टोमॅटो आणि लसूण मी स्मॅश करून घेते, म्हणजे एकदम छानपैकी याची चटणी बनेल। इथे पावभाजीच्या स्मॅशरने छानपैकी हे टोमॅटो बारीक झालेले आहेत, याची एकदम पेस्ट बनलेली आहे। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। इथे मी स्मॅश केलेला टोमॅटो बाउलमध्ये काढल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये सर्व साहित्य घालून घेते। इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा मी या टोमॅटोमध्ये घालते। इथे मी हिरवी मिरची थोडीशीच घेतलेली आहे, तीसुद्धा घालते। कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये घालते। इथे मी 1 चमचा हळद घातलेला आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालते आणि त्याच्यामध्ये मी 1/2 निंबू पिळून घेते। इथे आपण अगोदरसुद्धा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्या हिशोबानेच तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीने घालू शकता। आता मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते। इथे हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर तयार झाली खाण्यासाठी टोमॅटोची चटणी। ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। ही टोमॅटोची चटणी अगदी घरच्या सामानात तयार होते। जर तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर तुम्ही पटकन ही चटणी बनवून खाऊ शकता आणि मी ही एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। तुम्ही ही चटणी नक्की करून पहा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मस्त खा, मस्त रहा।